सुटाळा येथील नदीला आला पूर. पुराच्या पाण्यात कार गेली वाहून. बोर्डी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावात शिरलं पाणी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रात्रभरापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. त्यामुळे खामगाव शहर आणि नांदुरा शहराचा संपर्क तुटला आहे. सुटाळा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पूर वाहत आहे. बोर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चारचाकी वाहन देखील वाहून गेले आहे. याच पुलावर असलेली एक टपरी देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. सकाळपासून नांदुराकडून खामगावकडे येणारे आणि खामगावकडून नांदुराकडे जाणाऱ्या नागरिकांनी या पुलावर गर्दी केली आहे. प्रशासनाकडून देखील पोलीस प्रशासन या पुलावर येऊन थांबले असून पुराच्या पाण्यातून कोणी जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलिसांकडून नागरिकांना तंबी दिली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्री पाऊस मुसळधार पावसाने झोडपलेला आहे. मी सध्या उभा आहे खामगाव नांदुरा रोड वरील असलेली बोर्डी नदी जी आहे त्या पुलावरती मी उभा आहे. त्या पुलावरून 3 ते 4 फूट पाणी जे आहे ते वाहत आलेलं आहे. आपण पाहू शकता की पूर्ण पूल जो आहे तो दिसत नाहीये, अदृश्य झालेला आहे. आजूबाजूच्या परिसरात सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. जे खामगाव नांदुरा रोडवरून जात असतात जे प्रवासी, त्यांनी आपला प्रवास तो परतीचा केलेला आहे. सध्या आपण पाहू शकता की नागरिकांना सुद्धा अडकलेला आहे आणि आजूबाजूला जे आहे ते नागरिक उभे आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीत बोर्डी नदी जी आहे ती अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये वाहत चाललेली आहे. पावसाने काल रात्रीपासूनच एवढं झोडपलेलं आहे की पूर्ण पूल अदृश्य झालेला आहे. आजूबाजूला आपण पाहू शकता की जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला सतर्कतेचं भान ठेवून आपापल्या घरामध्ये उभे आहे आणि पुलाचा आजूबाजूने उभे आहेत. हा जो पूल आहे तो काल रात्रीपासून खूप वाहत चाललेला आहे. पाण्यामुळे एक कार सुद्धा या पुलावरून वाहून गेलेली आहे. जे याच्यावरती एक दुकान होती ती सुद्धा वाहून गेलेली आहे. इतका खतरनाक पाऊस आपल्या खामगाव शहरामध्ये कालपासून पडलेला आहे. आपण सध्या बोर्डी नदीवर आहे आणि पोलीस प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आपण पाहू शकता आजूबाजूला नागरिक सुद्धा उभे आहेत. नागरिकांनी सुद्धा याचा सतर्कते म्हणून पुलाच्या बाजूला उभे आहेत. नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देऊन सांगितलेले आहे की पुलाच्या कडे बाजूला कोणीही जाऊ नये. यामुळे नागरिक अस्वस्थ झालेले आहे आणि गावचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे. माझा फोन वाजवू लागला म्हणतो. सिद्धवागत होता पहिले गुंड आपली गाडी आहे.